गटविकास अधिकारी सुशील संसारे साहेब यांचा अर्जुनी गावात सत्कार. भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेला लोकप्रिय अधिकारी बाजीराव चोगुले यांचे प्रतिपादन. पंचायत समिती कागल येथे ज्यांनी 4 वर्षे गटविकास अधिकारी या पदावर काम करून पंढरपूर येथे बदली झाली तरी अर्जुनी या गावी येणारे एकमेव अधिकारी आहेत. नेहमी आनंदी राहून लोकांना योग्य मार्गदर्शन आणि कामाची तत्परता यामुळे ते लोकप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या बदली प्रित्यर्थ अर्जुनी ग्रामपंचायत, लालबहादूर शास्त्री विद्यालय आणि सृष्टी पर्यावरणवादी संघटना यांचे संयुक्त विद्यमाने त्यांना शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामपंचायतीच्या मार्फत सरपंच बापूसाहेब यादव, सुदाम देसाई यांचे मार्फत सत्कार करण्यात आला. शाळेच्या वतीने शाल वृक्ष रोपटे, फिरोज चाऊस आणि नामदेव चोगुले यांच्या वतीने SEO मार्फत सत्कार करण्यात आला. यावेळी सुदाम देसाई, नामदेव चोगुले, बाजीराव चोगुले, फिरोज चाऊस यांनी मनोगत व्यक्त केले. अर्जुनी सारख्या छोट्या गावाला जिल्हा स्तरापर्यंत पोहोचविण्यात संसारे साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. 70 घरकुले पूर्ती, बालस्नेही पंचायत, स्वच्छता ग्राम, स्मार्ट ग्राम, देवराई निर्मिती, शाळेला वेळोवेळी भेटी देऊन शिक्षकांचे कौतुक करणे, शिलालेख निर्मितीसाठी ग्रामस्थांचे सहकार्य घेऊन सेवा योजना शिबिरास भेटी देऊन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असे बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे संसारे साहेब यांची ओळख आहे. याची निर्मिती करण्यापासून ते अगदी त्या विद्यार्थिनीच्या मुलाखती घेत असताना मी स्वतः सुनील देसाई, डेप्युटी सरपंच तत्कालीन, तर तुम्ही आम्हाला पंचायत समितीमध्ये बोलावून अगदी सगळ्या गोष्टी समजून आम्हाला सांगितल्या आणि त्यानंतरच आम्हाला खऱ्या अर्थाने ते यश मिळू शकलं. देवराई निर्मिती करत असताना देखील तुम्ही केलेले सहकार्य हे आमचं अर्जुनी गाव कधी विसरू शकणार नाही. किंवा त्याचप्रमाणे इथं NSS कॅम्प ज्या वेळी झाले तर त्या NSS विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्ही अगदी खाली मांडी घालून 2-2.5 तास बसून त्या सर्वच विद्यार्थ्यांना व्यवसायाबद्दलचं किंवा नोकरी संदर्भानं MPSC UPSC संदर्भातलं केलेलं मार्गदर्शन ते सुद्धा साहेब आम्ही कायम लक्षात ठेवू. त्याचप्रमाणे आपल्या अखंड कागल तालुक्यामध्ये जे शिलालेख सगळीकडे ज्या लावण्यात आले तर ती निर्मिती करत असताना सुद्धा तुम्ही आम्हा सर्वच ग्रामस्थांच्यावरती विश्वास टाकून या ठिकाणी त्याची सुद्धा निर्मिती झाली. म्हणजे आपल्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये खूप वेळा अर्जुनी सुद्धा आम्हाला मिळाला आणि साहेबांचं एक आता राहून गेलं स्वप्न, आम्हाला तो फार मोठा कार्यक्रम साहेब घ्यायचा होता. असं पण घेऊ आम्ही नक्की, तुम्हाला नक्की आम्ही बोलू की स्मार्ट ग्राम ज्यात आपण रेसमध्ये आहोत, मध्यंतरी थोडंसं रखडले ते, पण त्यात सुद्धा आम्ही आशावादी आहे की साहेबांनी आम्हाला फार मोठं योगदान, फार मोठी ताकद, फार मोठी स्फूर्ती दिलेली आहे त्यात आणि आम्ही त्यातही ताकदीने उतरलो आहोत. त्यामुळे त्यातही आमचा नंबर येईल असा एक कर्तव्यदक्ष अधिकारी या तालुक्यातून महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेलं पंढरपूर या ठिकाणी जात आहेत. अर्जुनी ग्रामस्थांच्या भावना आहेत त्याच्यापाठी वगैरे आणि साहेबांना परत एकदा अर्जुनी ग्रामस्थांच्या वतीनं अगदी मनापासूनच्या शुभेच्छा. या ठिकाणी मी अर्जुनी ग्रामस्थ, लालबहादूर शास्त्री शाळा आणि सर्वांच्या ग्रामपंचायतीच्या सगळ्यांच्या वतीनं साहेबांची उन्नती भरभराटे अशीच होत राहू आणि साहेब जेवढे दिवस या तालुक्यात राहिले कधीही साहेबांच्या बद्दल एकाही माणसाच्या तोंडातून व्हिडिओ साहेब मी अतिशयोक्ती किंवा तुम्ही पुढ्यात आहे म्हणून मी म्हणते, मनापासून म्हणतोय, अंगावर शहर आहे माझ्या, की ह्या माणसाबद्दल एकाही माणसानं, एकाही अधिकाऱ्यानं, एकाही कुठल्याही व्यक्तीनं, राजकीय असू दे, सामाजिक क्षेत्रातला कुठल्याही व्यक्तीनं व्हिडिओ साहेबांच्या बद्दल कधी निगेटिव्ह बोललेलं मला आठवत नाही आणि हे फार मोठं भांडवल साहेब आपण इथं घेऊन चाललाय. आपण असेच साहेब मोठे व्हा, गटविकास अधिकारी आपल्या सत्काराला उत्तर देताना म्हणाले, आपल्या कामात सातत्य ठेवा, यापुढेही अर्जुनीला राज्य देश स्तरावर स्पर्धेत जिंकायचे आहे. अर्जुनी ग्रामस्थांच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक व्यक्तीने आपले कार्य मन लावून केल्यास नक्कीच मानसिक समाधान मिळत असल्याचे सांगितले. त्याच्यापेक्षा वेगळं अजून काय पाहिजे? एक व्हिडिओ म्हणून मला काम करत असताना एका गावात येऊन एका व्हिडिओंनी कामकाज करणं स्वतःहून मला पण खरा आनंद वाटला. चाऊस सरांनी सांगितल्याप्रमाणे देवराई ही संकल्पना एकट्या दुकट्याची नाही, एक व्यक्ती एवढे झाडं लावू शकतो पण जगवू शकत नाही. लावणं आणि ते झाडं जगवणं, निसर्गाप्रती आपला एक प्रेम भावना व्यक्त करणं हे पण खूप मोठं काम आहे आणि हे जे अर्जुनी ग्रामस्थांनी सगळ्यांनी एकत्र मिळून केलं, एकत्र केलं म्हणून ते आज चांगलं काम दिसतंय आणि जे काम तुम्ही कायम भविष्यामध्ये पण एकत्र येऊन सगळेजण कराल ते नक्की म्हणजे शासकीय लेवलला किंवा राज्यस्तरावर नॅशनल लेवलला सगळीकडे ते नक्की उमटून दिसणार आहे. तसेच तुमच्या आपल्या आपण जशा ग्रामसभा 2 घेतल्या होत्या, समान काम समान मजुरी आणि त्या विधवा प्रथाबंदीबद्दलच्या, तर त्या खूप चांगल्या पद्धतीने आम्ही
आम्ही प्रयत्न केला एक अधिकारी म्हणून की वरच्या लेवलला जेवढ्या चांगल्या पद्धतीने आम्हाला ते मांडता येईल ते आम्ही नक्की मांडलं आणि त्या कंटिन्यू तुम्ही ठेवा एक साधी अपेक्षा आहे. या शाळेमध्ये मी भरपूर वेळा आलो, जसं चौगले सरांनी सांगितलं की मी येऊन बसलो, मुलांसोबत चर्चा पण केली. या शाळेचे उपक्रम पण तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने घेतले चौगले सर, आणि त्यामुळेच म्हणून मला कायम इथे यावं असं वाटलं आणि भविष्यात पण वाटत राहील. मी इथं आहे नाहीये हा भाग वेगळा, परंतु जेव्हा पण मी कधी इकडे येईल तेव्हा 100% अर्जुनीला एक वेळ कागदला व्हिजिट होणार नाही, पण अर्जुनीला नक्की व्हिजिट होईल. आणि म्हणजे कधीतरी भविष्यात माझ्या मुलं असतील किंवा फॅमिली असेल त्यांना पण कधीतरी मी हे गाव दाखवायला नक्की आणणार की बाबा हे गाव असं आहे आणि मी काम करत असताना मला एवढे छान इथे अनुभव आले, आणि ते इतरांसोबत पण वाटले जातील, त्यांच्याकडून पण चांगला एक्सपिरियन्स मिळतील. यावेळी सुनील देसाई, बाजीराव चौगुले, विवेक पाटील, विजय गावडे, शंकर पाटील, अर्चना गोरुले, शबाना मुजावर, अनिल उन्हाळे, सुनील कांबळे, सर्व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक नामदेव चौगुले यांनी केले तर आभार प्रदीप बुधाडे यांनी मानले.